मुलांना अभ्यास करताय ना? हो. बंडू दिसत नाही, बंडू आलाच नाही का अजून? नेहमी नेहमी उशिरा येतो हा मुलगा. गुरुजी 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 गुरुजी. अरे काय करतो आहेस, माझ्या धोत्रात काय शिरतो आहेस? धोत्रात नाही शिरत गुरुजी, तुमच्या चरण स्पर्श करतोय. असो असो, पण तू असा उड्या मारत का आलात बरे? मोरू पण असंच येतो गुरुजी. अरे पण मोरूची कॉपी कशाला करतोस? नाही करणार, मागच्या वेळेस मोरूची कॉपी केली त्याच्यामुळे मी सुद्धा फेल झालो. आता मी पप्पूची कॉपी करणार. नाही रे नाही बंडू, अरे कॉपी करत मुळात चुकीचं आहे. नाही गुरुजी, कॉपी करताना पकडलं जाणं हे चुकीचं आहे. अरे पण असं दुसऱ्या मुलांचं बघून लिहायचंच कशाला? तुम्हीच म्हणता ना हुशार मुलाकडून काहीतरी शिक म्हणून. अरे शिक म्हणजे त्यांच्याकडून चांगले गुण घे. आता त्यांच्या उत्तर पत्रिकेतली उत्तर पावलेल्या चांगले गुण तर मिळणारच आहे ना गुरुजी. अरे तसं नाही म्हणजे, अरे तू स्वतःचा अभ्यास का नाही करत? स्वतःचा अभ्यास करायला मी काय कधी ऐतिहासिक घटना आहे का? अरे स्वतःचा म्हणजे, अरे तू अभ्यास का नाही करत? सचिन तेंडुलकर कधी शेती करतो? शेती नाही करत, पण तू तुझ्यावर की माती पण करत नाही. मग काय करतो? तो चांगला क्रिकेट खेळतो. मी जाऊन क्रिकेट खेळायला? तू खेळायला लागलास की डायरेक्ट भावनांशीच खेळतोस. नाही गुरुजी, आजकाल भावना सुद्धा माझ्याशी खेळायला टाळते, त्यामुळे माझा डॉक्टर डॉक्टर हा खेळ सुद्धा बंद आहे. बंडू लाज नाही वाटत तुला डॉक्टर डॉक्टर हा खेळ खेळायला? गुरुजी त्याच्यात लाज कसल्याची? संप करून पेशंटच्या जीवाशी खेळायला डॉक्टरांना लाज वाटत नाही. मला डॉक्टर डॉक्टर खेळायला कसं लाज वाटायला पाहिजे? बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. अरे पण वेड्या अभ्यास करून डॉक्टर बन. ते तर करीना जो गुरुजी, पण तुम्हीच मला कॉपी करून देत नाही ना. अरे वेड्या अभ्यास करून डॉक्टर बन. नाही गुरुजी, मी मोठा होऊन पेशंट बनणार. पेशंट? सगळे डॉक्टर झाले तर तपासणार कोणाला? बरोबर आहे. अरे डॉक्टर राहू दे, डॉक्टर राहू दे, दुसरं काहीतरी बनव, दुसरं काहीतरी. मग मी डाकू बनू. काय बनू? डाकू. मग आता कोण आहे? म्हणजे मी डाकू बनून आमदार होईल. काय होईल? आमदार. त्यापेक्षा चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळव. ते तर करीनच हो गुरुजी, त्यात काय एवढं? तुम्हीच मला कॉपी करून देत नाही ना. अरे कारण कॉपी करणं हे चुकीचं आहे. कोणी सांगितलं? तुमचं तुम्ही ठरवता. अरे माझं मी नाही रे, हा सदा कॉमन सेन्स आहे. गुरुजी मला मूर्ख बोलू नका. नॉन सेन्स नाही रे, कॉमन सेन्स बोललो मी. इंग्रजी येतं म्हणून काय पण बोला, मला पण एबीसीडी येत. तुला एबीसीडी एवढी चारच अक्षर येतात, यात केवढी वाक्य बांधणार आहेत? बनतील गुरुजी बनतील. त्यापेक्षा इंग्रजी शिक. अच्छा म्हणजे परत इंग्रजांची कॉपी? अरे शिकणं म्हणजे कॉपी करणं नव्हे रे. काय गुरुजी तुम काही पण म्हणता, रची उतरली नाही काय? काय कानफोड फोडेन मी, फळा फोडेन. काय सारखं सारखं घाबरतोस रे? फळा फोडेन, फळा फोडेन. किती वाटेल तू सांगतो? अभ्यास कर, अभ्यास कर, ऐकत नाही माझ. चल तिकडे जाणं बरं. This is not fair. ICD? काय ICD? मला पण इंग्रजी येतं गुरुजी. तुझ्या जवळच ठेवते, नाहीतर वर्गातली मुलं भलतीच काहीतरी भाषा शिकतील. स्वतःच्या मनाची उत्तर लिहित जाय पुढे. हो गुरुजी, मी आजपासून स्वतःच्या मनाची उत्तर लिहित जाईल. नको, माझा अपमान होईल. नाही गुरुजी, तुमचा अपमान होईल असं बोलणार नाही. तुम्हाला मी इतका डल वाटतो, विचारा प्रश्न. असं? हा विचारा. ठीक आहे. भारत देश कुठे आहे? जमिनीवर. ठीक आहे, दुसरा प्रश्न. कोणत्याही पाच प्राण्यांची नावे सांग. पाच? हत्ती. बरोबर. हत्तीची बायको. दोन. हत्तीचा मुलगा, हत्तीची बहीण आणि तिचा नवरा. तिसरा प्रश्न. हा मुलगा 10 दिवसापासून उपाशी आहे, यातून तुला कोणता काळ कळतो? आता सर ते मराठीचे सर लई छेव होते, त्याच्यामुळे कसं आहे, हार्ड क्वेश्चन आहे. 2 मिनिट. दुष्काळ. ते पण बरोबर आहे.
ठीक आहे, स्वतःच्या मनाची उत्तरे लिहित जाया पुढे. अच्छा, म्हणजे मी अक्षयची कॉपी करू? कोणाची कॉपी? अक्षयची. का बरं? तुम्हीच म्हणले ना स्वतःच्या मनाची उत्तर लिहित जा म्हणून. हा मग आता तिचं मन आणि माझं मन काही वेगळं आहे गुरुजी. तिच्यात आणि माझ्यात आता काही राहिलंच नाही. बोला गुरुजी, बोला बोला गुरुजी, बोला. येत आहे, बोला गुरुजी, बोला. एवढ्या पुरुषासारखे पुरुष तुम्ही आणि पुरुषाने बघा बावळ. गुरुजी तुमच्यात आता काही राहिलंच नाही. स्वतःला मर्द समजून घेता तुम्ही मर्द आणि पुरुषाने बोलता बावळ. आता कसं माझं मन प्रफुल्लित झालं हा शब्द ऐकण्यासाठी. मीच नाही तर काय अक्का सांगत पुरे हा शब्द ऐकणार असलेली होती गुरुजी. अरे बेंचूर वगैरेल बेंचूर घंटा गुरुजी वाजली. मी चाललो थांब बंडू थांब. उपस्थित राहिलेत सर्व गावकऱ्यांचे, सर्व पालकांचे, सर्व माजी विद्यार्थी आणि सर्वांचे, सगळ्या बालमित्रांचे मी मनापासून आभार मानतो.